चमचमीत वांग्याची भाजी बनवण्यासाठी 7 ते 8 वांगी, त्यानंतर खोबऱ्याची काप, डाळो, त्यानंतर शेंगदाणे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, लाल तिखट, काळं तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला। आता आपण छान प्रकारे वांग्याची काप बनवून घेणार आहोत। वांग्याची काप रेडी झालेली आहे। यानंतर आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे। यानंतर आपले शेंगदाणे छान प्रकारे भाजले आहेत, ते आपण काढून घेऊ। शेंगदाण्यानंतर आपण डाळो भाजून घेऊ। अगदी 1/2 मिनिट डाळो आपण छान प्रकारे भाजून घेऊ। त्यानंतर आपण 1 चमचा तेल टाकून घेऊ। त्यामध्ये आपण खोबर, लसणाच्या पाकळ्या एकत्रित करून छान प्रकारे भाजून घेऊ। खोबर आणि लसूण छान प्रकारे लालसर असं भाजून घ्यायचं। या ठिकाणी आपले खोबर आणि लसूण छान प्रकारे भाजून तयार झाले आहेत। खोबर आणि लसूण काढून घेतल्यानंतर याच कढईमध्ये आपण वांगे भाजून घेण्यासाठी तेल टाकणार आहोत। त्यानंतर आपण वांगे छान प्रकारे तळून घेऊ। यानंतर वांग्यांना आपल्याला 4 ते 5 मिनिट छान प्रकारे परतून घ्यायचं आहे। चारही बाजूंनी वांगे आपण छान असे परतून घेऊ। जवळपास 4 ते 5 मिनिटांमध्ये आपली वांगे छान प्रकारे तळून झाली आहेत। तयार झालेले वांगे आपण काढून घेऊ। यानंतर आपण भाजलेले शेंगदाणे छान प्रकारे वाटून घेऊ। शेंगदाणे वाटण्यासाठी मी खलबत्त्याचा वापर करते, त्यामुळे चवसुद्धा छान येते। या ठिकाणी आपले शेंगदाणे छान प्रकारे वाटून असे तयार झाले आहेत। मी या ठिकाणी शेंगदाणे जास्त मोठेही नाही, जास्त बारीकही नाही, मीडियम आकाराचे वाटून घेतले आहेत। यानंतर आपण डाळो वाटून घेऊ। डाळो आपल्याला छान प्रकारे बारीक असे वाटायचे आहेत। या ठिकाणी आपले डाळव छान असे वाटून तयार झाले आहेत। त्याचबरोबर आपण भाजून घेतलेलं खोबर, लसणाच्या पाकळ्या छान प्रकारे वाटून घेऊ। या ठिकाणी आपलं छान प्रकारे खोबऱ्याचं आणि लसणाचं वाटण तयार झालं आहे। त्याच प्रकारे आपली फोडणीची संपूर्ण तयारी झाली आहे। आपण फोडणी देऊन घेऊ। फोडणीसाठी लागणारे साहित्य, त्यासाठी आपल्याला 2 चमचे तेल, तेल गरम होईपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं पाणी देखील गरम करून घेऊ। यामध्ये आपण आता मोहरी आणि जिरे टाकून घेऊ। जिऱ्याला हलका लाल असा रंग आल्यानंतर त्यामध्ये आपण खोबर आणि लसणाची पेस्ट टाकून घेऊ। खोबर आणि लसूण छान असं लाल होईपर्यंत आपण तेलामध्ये त्याला परतून घेऊ।
खोबर आणि लसूण छान प्रकारे भाजून आपला तयार झाला आहे। यामध्ये आपण काळे तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, लाल तिखट हे चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊ। हे चारही मसाले आपण आपल्या घरी तयार केलेले आहेत। या मसाल्याची रेसिपी आपल्या चॅनलवर हवी असल्यास कृपया कमेंट मध्ये नक्की कळवा। आपले मसाले छान प्रकारे भाजून तयार झाला आहे आणि त्याला छान असा खमंग वास ही सुटला आहे। त्यामध्ये आपण तळलेली वांगे टाकून घेऊ। त्यावरती आपण छान प्रकारे शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ। त्याच प्रकारे वाटून घेतलेलं दाळव्याचं पीठसुद्धा आपण त्यामध्ये टाकून घेऊ। हे आपण वांग्यावरती लगेच टाकून घेत आहोत कारण ते वांग्यामध्ये छान प्रकारे मिक्स होऊन जावोत। वांग्यांना आपण छान प्रकारे परतून घेऊ। यामध्ये गरम केलेलं पाणी हवं त्या प्रमाणामध्ये टाकून घेऊ। यामध्ये आपण वांगं तळून घेतल्यामुळं त्याला जास्त शिजवण्याची गरज नाही। 2 ते 3 मिनिट मध्यम आचेवर त्याला आपण शिजवून घेऊ। यानंतर आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ। अशा प्रकारे चमचमीत अशी वांग्याची भाजी तयार झाली आहे। रेसिपी आवडल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।